नमस्कार मंडळी, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली की त्या परिस्थितीमध्ये अन्नाची आणि पाण्याची टंचाई जाणवायला लागते. या दुष्काळात माणूस जसा त्रस्त होतो तशी इतर जीवसृष्टीही त्रस्त होते. माणसाला जशी संरक्षणाची गरज असते तशी प्राण्यांनाही संरक्षणाची गरज असते. आणि सगळ्यात महत्वाचं प्राण्यांसाठी असतं ते म्हणजे त्यांचा आहार. दुष्काळामध्ये प्राण्यांचा आहार ढासळू न देणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन होणंही महत्वाचं आहे. आज आपण विषयच असा घेतलाय, दुष्काळप्रवण परिस्थितीमध्ये जनावरांच्या आरोग्याचं आणि त्याचबरोबर त्यांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आजचा हा विषय फार महत्वाचा आहे. विषय आहे दुष्काळप्रवण भागामध्ये जनावरांच्या चाऱ्याचं व्यवस्थापन. आणि आज आपल्यासोबत आहे डॉक्टर कुलदीप देशपांडे, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय परभणी. नमस्कार सर. नमस्कार. आपल्या आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे. सर, मला सुरुवातीला असं सांगा की दुष्काळाची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा चाऱ्याचं व्यवस्थापन हे कितपत गरजेचं आहे? पशुपालनामध्ये चाऱ्याचं अनन्यसाधारण महत्व आहे, कारण 70% खर्च हा जनावरांच्या खाद्यावर होत असतो आणि त्यातल्या त्यात दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये चाराची उपलब्धता फार कमी होते आणि ती कमी झाल्यानंतर जनावरे अशा काळामधून कसे जगवून नेता यावेत हे पशुपालकाला हा एक मोठा प्रश्न पडतो. आणि त्याकरता खाद्यावरती आणि चाऱ्यावरती कुठल्या कुठल्या अशा आपण उपाययोजना करू शकतो जेणेकरून अशा चाऱ्याची उपलब्धता आपल्याला संपूर्ण दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये होत राहील आणि जनावरे अशा काळातून जगून नेता येतील हे महत्वाचे ठरते. आता सर, जर दुष्काळाची परिस्थिती आहे तर पशुपालकाने नेमकं कोणतं उद्दिष्ट असं नजरेसमोर ठेवणं गरजेचं आहे? दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये पशुपालकाने हे समजून घेणे आवश्यक असते की पशूंकडनं उत्पादन घेणे हा उद्देश न ठेवता अशा परिस्थितीतून जनावरांना जगवून नेणे, कारण जातिवंत जनावरे असतात आणि जातिवंत जनावरे फार महाग असतात, तर अशी महाग जातिवंत जनावरे अशा परिस्थितीतून जगवून नेणे आणि त्यानंतर दुष्काळ संपल्यानंतर पुन्हा पावसाळा जेव्हा सुरू होतो अशा परिस्थितीपर्यंत त्यांना व्यवस्थित निरोगी राखणे हे जास्त महत्वाचे असते आणि हे पशुपालकांनी मुख्य उद्दिष्ट ठेवावे असं सांगावं वाटते. आता जनावरांच्या अनेक गरजा आहेत, त्या अनेक गरजांपैकी जर आपण विचार करायचा झाला तर निरोगी राहणं हे महत्वाचं आहे, तर त्या दृष्टीने कोणत्या मुद्द्यांकडे लक्ष हे प्रकर्षानं दिलं पाहिजे? जनावरांना दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये निरोगी राखण्याकरता पशुपालकांनी हे समजून घेणं आवश्यक असते की माणसासारख्या जनावरांच्या सुद्धा विविध गरजा असतात. वाढीच्या अवस्थेनुसार जनावरांना वाढीसाठी गाभण अवस्थेमध्ये किंवा अजून वेगवेगळ्या ज्या परिस्थिती असतात जेव्हा जनावरं दुधावर असतात अशा वेगवेगळ्या काळामध्ये त्यांची पोषक तत्वांची गरज जी आहे ती बदलत जाते आणि त्या बदलानुसार ते या गरजा पूर्ण करणं हे पशुपालकांना समजून त्यांनी घेतलं पाहिजे आणि ते जास्त महत्वाचं ठरते. मात्र दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये प्रत्येक वेळेला हे शक्य होईल हे नसते, त्यामुळे पशुपालकांनी अशा परिस्थितीमध्ये जनावरांना जगवून नेणे हे जास्त महत्वाचे ठरते हे लक्षात घेतलं पाहिजे. आता दुष्काळामध्ये जनावरांचा निभाव लागणं फार गरजेचं असतं आणि त्यासाठी त्यांच्या आहारात पोषक तत्वही जाणं महत्वाचं आहे, तर पोषक तत्व अशी कुठली गेली पाहिजे त्यांच्या आहारात? पोषक तत्वांमध्ये पाणी, ऊर्जा, त्यानंतर प्रथिने, क्षार आणि जीवनसत्व ही महत्वाची पोषक तत्व असतात आणि याच क्रमाने त्यांची गरज असते. सर्वात महत्वाचं पाणी, त्यानंतर ऊर्जा आणि प्रथिने हे जास्त प्रमाणात जनावराला त्यांची पोषक तत्वांची गरज भागवण्यासाठी आवश्यक असतात आणि त्याचबरोबर कमी प्रमाणामध्ये क्षार आणि जीवनसत्व यांची गरज असते. परंतु जरी जीवनसत्व आणि क्षार हे कमी प्रमाणात आवश्यक असले तरीसुद्धा त्यांची पूर्तता होणे हे आवश्यक असते. त्यांनी जनावरांना त्यांची तब्येत निरोगी राखणे हे शक्य होऊ शकते, साध्य होऊ शकते. आणि ऊर्जा आणि प्रथिने यांची आवश्यकता जर पूर्ण झाली तर जनावरांना या काळातून, दुष्काळी काळातून जगवून नेणे फार सोपे होऊ शकते. नक्कीच आहे. आणि हे सगळं त्यांच्या शरीरात जाण्यासाठी अन्नपदार्थ
जाणं महत्वाचं आहे, तर आपण कोणकोणते अन्न पदार्थ सांगाल? जनावरांच्या अन्नामध्ये किंवा आहारामध्ये मुख्य दोन भाग असतात. पहिला म्हणजे आंबोण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्सन्ट्रेट असे म्हणतो, आणि दुसरा भाग म्हणजे चारा. चाऱ्यामध्ये हिरवा आणि कोरडा चारा. आंबोणीमध्ये पोषक तत्व हे प्रचूर मात्रेमध्ये असतात, आणि प्रचूर मात्रेमध्ये असल्यामुळे जनावरांची पोषक तत्वांची गरज खरं तर आंबोणीमुळेच पूर्ण होते. परंतु आंबोण हे जनावरांचे पोट भरू शकत नाही, आणि पोट भरण्याकरता जनावराला चाऱ्याचीच गरज असते. आणि ज्या चाऱ्यामध्ये दोन मुख्य भाग असतात, एक म्हणजे हिरवा चारा आणि दुसरा म्हणजे कोरडा चारा. बरं, हिरवा चारा आणि कोरडा चारा हे मुख्य त्यांचं अन्न आहे, पण आता आंबोण याचा विचार करायचा झाला तर ते घरच्या घरी तयार करता येतं? आंबोण सहजच घरच्या घरी आपण तयार करू शकतो, मात्र ही आंबोण कशी तयार करावी हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामध्ये 100 किलो आंबोण जर मला तयार करायची असेल तर त्यामध्ये 45 ते 55 किलो तृणधान्य, ज्यामध्ये आपण मका, ज्वारी, बाजरी यांचा समावेश करू शकतो. त्यानंतर साधारणतः 15 ते 25 किलो आपण पेंड, ज्याच्यामध्ये सरकीची, शेंगदाण्याची, तिळाची, मोहरीची अशा कुठल्याही प्रकारच्या पेंडीचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर 15 ते 20 किलो आपण कोंडा, वेगवेगळ्या प्रकारचे जे तृणधान्य असतात जसं गहू, ज्वारी, बाजरी यांच्या कोंड्याचा आपण समावेश करू शकतो. त्यानंतर तिसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, ज्यामध्ये आपण डाळींचा भरडा जो असतो त्यांचा वापर करू शकतो, जे साधारणतः 100 किलोमध्ये 10 ते 12 किलो आपल्याला घेता येईल. त्यानंतर 100 किलोमध्ये 2 किलो क्षार मिश्रणाचा वापर करावा, आणि 1 किलो खडा मीठ जनावरांच्या ह्या आंबोणीमध्ये वापरण्यात यावं. आणि ह्या सर्व गोष्टी भरड्याच्या रूपामध्ये, त्याचं एकदम बारीक पीठ न घेता भरड्याच्या रूपामध्ये घेऊन आणि त्याचं मिश्रण तयार करण्यात यावं, आणि 50-50 किलोच्या अशा गोण्यांमध्ये याला आपण जतन करून ठेवावं. त्यानंतर साधारणतः एका मोठ्या जनावरांसाठी दुष्काळी परिस्थितीमध्ये या तयार केलेल्या आंबोणीचा 1 ते 1.5 किलो वापर केला तर आपण ह्या जनावराला त्याचा शरीराचा भार जो आहे तो राखून ठेवता येणे शक्य असते. त्याचप्रकारे या जनावराचे आरोग्य सुद्धा व्यवस्थित राहील, हे सुद्धा शक्य होऊ शकते. कधी कधी काय होतं की शेतकरी आंबोण तयार करण्याच्या मनस्थितीत सुद्धा नसतो किंवा तशा परिस्थितीत नसतो, तर अशा वेळी आहारामध्ये कसला समावेश असणं गरजेचं आहे? अगदी बरोबर आपण प्रश्न विचारला मॅडम. कारण काय असते की बऱ्याच वेळा हे जे अन्न घटक आहेत आंबोण तयार करण्यासाठी हे दुष्काळी परिस्थितीमध्ये महाग होऊन जातात. खास करून आपली जी पेंड असते किंवा तृणधान्य असतात हे महागून जातात. तर अशा परिस्थितीमध्ये आंबोणीमध्ये खर्च करणे सुद्धा पशुपालकाला शक्य नसते, आणि अशा परिस्थितीमध्ये जनावराला पालन करण्यासाठी त्याला तारून नेण्याकरता चारा हे एकमात्र उपयोगी वस्तू ठरते. आणि त्यामध्ये हिरवा चाऱ्याची उपलब्धता तर आपण विचार सुद्धा करू शकत नाही, कारण पाण्याचं दुर्भिक्ष असते. मात्र कोरड्या चाऱ्याचे यावेळी आपण वापर करू शकतो. मात्र पशुपालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोरडा चारा, ज्याला आपण काड, कुटार किंवा कडबा असे म्हणतो, तर हे काड, कुटार किंवा कडबा हे याचे पोषण मूल्य अत्यंत कमी असते. म्हणजे त्याच्यामध्ये ऊर्जा आणि नत्र ह्या दोन्हीची कमतरता असते. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये क्षार आणि जीवनसत्व यांचा सुद्धा अभाव असतो. तर अशा प्रकारे पोषण मूल्याची कमतरता असलेला चारा हा जनावरांना जगून नेण्यासाठी कसा वापरावा हे सुद्धा महत्वाचे ठरते. फार महत्वाचं आहे असा निकृष्ट दर्जाचा चारा, त्याचं पोषण मूल्य मात्र आपण वाढवू शकतो का? आणि समजा ठरवलं की आपण पोषण मूल्य वाढवायचं तर ते खर्चिक आहे का? होय, एकदम साधा आणि सहज विचार म्हणजे विचार करण्याजोगता हा प्रश्न आहे की अशा अभाव असलेल्या चाऱ्याचा आपण उपयोग करू शकतो का? तर त्याचं उत्तर असं आहे की हो, आपण याचा उपयोग करू शकतो, आणि त्याचे मूल्यवर्धन करणे हे फार माफक खर्चामध्ये करता येऊ शकते. म्हणजे त्यासाठी शेतकऱ्यांना
त्यांच्याकडे उपलब्ध घरच्या घरी उपलब्ध असलेल्या अशा काही गोष्टींचा वापर केला तर या निकृष्ट अशा दर्जाच्या चाऱ्याचा मूल्यवर्धन करून त्याचा उपयोग आपण जनावरांचा सांभाळ करण्यासाठी करू शकतो. आता माझा प्रश्न असा येतो की नेमकी ही चारा प्रक्रिया म्हणजे काय आणि मूल्यवर्धन करण्यासाठी म्हणजे निकृष्ट दर्जाचा जो चारा आहे त्याला आपण उत्कृष्ट बनवण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया केली जाते. युरिया प्रक्रिया हा एक साधा उपाय आहे आणि जनावरांना खाऊ घालण्याचे हे जे काडकुटारे आपण आत्ताच बोललोत की याची निकृष्ट दर्जा म्हणजे नेमकं काय तर निकृष्ट म्हणजे त्याची पाचकता साधारणतः 38 ते 42% असते. त्याच्यानंतर एकूण पचनयुक्त जी प्रथिने असतात ते 0% असतात आणि त्यानंतर क्षार आणि जीवनसत्वांचा अभाव म्हणून त्याला आपण निकृष्ट दर्जाचं म्हणतो. मात्र युरिया प्रक्रिया जर आपण याच्यावर केली तर युरिया हा नत्राचा स्रोत आहे आणि त्याचप्रमाणे हे जे आपण ऊसाची मळी किंवा याला म्हणतो आपण ते जे आहे ते ऊर्जेचा स्रोत आहे. तर ऊर्जेची कमतरता होती ऊसाची मळी जर वापरली तर ऊर्जेचा स्रोत आपण वाढू शकतो म्हणजे ऊर्जेचे प्रमाण वाढेल. त्याचप्रमाणे युरियाची प्रक्रिया जर केली तर नत्राचं प्रमाण वाढेल म्हणजे 21 दिवस जेव्हा आपण युरिया प्रक्रिया करून हा चारा तयार करतो त्यामध्ये युरिया प्रक्रिया करण्याच्या अगोदरची जे पोषण मूल्य आणि नंतरचं पोषण मूल्य याच्यामध्ये कमालीचा फरक असतो. तर नंतर प्रक्रिया करून झाल्यानंतर याची पाचकता जी आपण पहिल्यांदा 38 ते 42% पाहिली ती साधारणतः 50 ते 55% होते. त्यानंतर एकूण पचनयुक्त जे प्रथिने आहे आपण पाहिलं 0% असतात ते 6 ते 8% जातात आणि यात आपण प्रक्रिया करत असताना क्षार मिश्रण आणि जीवनसत्वांचा जर वापर केला तर त्याचे सुद्धा अभाव जो आहे तो भरून निघण्यास मदत होते. नक्कीच एक विशिष्ट अशा अभ्यास पद्धतीनेच ही प्रक्रिया करणं गरजेचं असतं. त्या त्या प्रमाणात ती ती गोष्ट जनावरांच्या शरीरात जाणंही गरजेचं असतं. आता एकूणच या दुष्काळ परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणखीन काही वेगळ्या व्यवस्था आपण सुचवाल का. युरिया प्रक्रिया प्रथम कशी करून घेता यावी हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. साधारणतः 100 किलो चारा 50 लिटर पाणी आणि 3 ते 4 किलो युरिया याचा वापर केला तर त्यासाठी आपण पहिल्यांदा युरिया आणि पाण्याचे द्रावण तयार करून घेण्यात यावे आणि चारा हा एखाद्या प्लास्टिकच्या पॉलिथिनवर पसरवण्यात यावा आणि त्यानंतर युरिया प्रक्रिया करण्यात यावी म्हणजे एखाद्या झारीचा वगैरे वापर करून चाऱ्याच्या वरती या युरियाच्या द्रावणाचं शिंपडण्यात यावे आणि त्याला पायाने तुडवण्यात यावे. असं करत करत हे संपूर्ण 100 किलो चारा आणि हे 50 लिटर द्रावण हे संपवून आपण त्याला हवाबंद करतो आणि 21 दिवस त्याला हवाबंद स्वरूपामध्ये ठेवतो. 21 दिवस ठेवल्यानंतर याचं मूल्यवर्धन होते. मात्र हे युरिया प्रक्रिया केलेला चारा जो आहे तो जनावरांच्या आहारमध्ये त्याचा अंतर्भाव करण्याआधी आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे ज्याच्यामध्ये गाभण जनावरांच्या आहारामध्ये याचा वापर करू नये. लहान जनावरांना युरिया प्रक्रिया केलेला चारा खाऊ घालू नये. मात्र संपूर्ण वाढ झालेल्या जनावरांमध्ये आपण युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचा वापर करू शकतो. मात्र अचानक जनावराच्या आहारमध्ये कुठलाही बदल करण्यात येऊ नये. हळूहळू या गोष्टींची सवय त्याला लावावी. तर अशा प्रकारे युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्याचे आपण उपयोग करू शकतो आणि जनावरांना दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये असा चारा खाऊ घालून त्यांना जगून नेऊ शकतो. आता यासोबतच अशा परिस्थितीमध्ये निभाव लागण्यासाठी आणखीन काही पर्याय किंवा व्यवस्था आपण सुचवाल का. होय, युरिया प्रक्रिया व्यतिरिक्त हायड्रोपोनिक्स म्हणजे ज्याला आपण मातीविना शेती म्हणतो त्यानंतर अझोला ज्याला शैवाळयुक्त वनस्पती असते त्यानंतर सघनीकृत चारा म्हणजे चाऱ्याच्या संधारण्यासाठी नवीन प्रकारच्या व्यवस्था निर्माण करण्यात आलेल्या आहे ज्याला आपण सघनीकृत चारा म्हणतो आणि या व्यतिरिक्त झाडपाला याचा वापर
आणि युरिया व उसाच्या मळीचे चॉकलेट्स आणि रस याचा सुद्धा समावेश करता येऊ शकतो. तर एक एक करू आपण याला बघू. नक्कीच, म्हणजे अनेक पर्याय आहे जनावरांसाठी सुद्धा. तर आता आपण उल्लेख केला अजोला, असा विशिष्ट प्रकारचं जे शेवाळ असतं त्याचं, तर ते म्हणजे नेमकं काय आणि त्याचं पोषण मूल्य कितपत आहे? अजोला हे जे शेवाळ वर्गीय वनस्पती असून खाडीच्या ठिकाणी आणि दलदलीमध्ये खास करून अजोलाची वाढ होते आणि अजोलामध्ये 22-25% प्रथिनं असतात आणि प्रथिनांचा पूरक म्हणून अजोलाचा वापर करता येऊ शकतो. मात्र अजोल्याला संपूर्ण खाद्य म्हणून आपण घेऊ शकत नाही, पर दुष्काळी परिस्थितीमध्ये जेव्हा प्रथिनांची कमतरता जनावराच्या चाऱ्यामध्ये असते अशा वेळी आपण अजोलाचा पूरक म्हणून वापर करू शकतो आणि साधारणतः 250-500 ग्राम शुष्क पदार्थ एवढा जनावराच्या चाऱ्यामध्ये त्याचा अंतर्भाव आपल्याला करता येऊ शकतो. आता हायड्रोपोनिक्स हा पण आपण एक उल्लेख केला, तो चारा तो कसा काय निर्माण होऊ शकतो? हायड्रोपोनिक्स चारा जो आहे ज्याला आपण मातीविना शेती म्हणतो, तर आपल्याला माहिती आहे की जमिनीचा वापर हा दिवसेंदिवस जास्ती होत चालला आहे, मात्र चारा लागवड करण्यायोग्य जमीन जी आहे ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त चारा उत्पादन कसे घेता येईल यासाठी मातीविना शेती हा प्रकार विचार करण्यात आला होता आणि त्यामुळे हायड्रोपोनिक्स चारा ज्याला आपण मातीविना शेती म्हणतो किंवा काही विशिष्ट अशी रसायन यांचा वापर करून आपल्याला चारा उत्पादन घेता येऊ शकते ज्याला आपण हायड्रोपोनिक्स चारा असेही म्हणतो. एक आपण आणखीन एक उल्लेख केला, सघनीकृत एकत्रित केलेली कोरडी वैरण, तर त्याचा कसा उपयोग होऊ शकतो आणि फायदे काय आहेत त्याचे? जनावरांना जो चारा आपण देतो ज्याच्यामध्ये काड कुटार कडबा म्हणतो, तर ज्या वेळेला शेतामध्ये कापणी होते, कापणीनंतर म्हणजे शेतशिवारामध्ये हे जे काड कुटार आहे विपुल प्रमाणात उपलब्ध असते. मात्र दुष्काळ परिस्थितीला आपण जर त्याच्यावर लक्ष केंद्रित करून की दुष्काळी परिस्थितीमध्ये मला हे काडकुटार उपलब्ध व्हावं याचा जर विचार केला, तर या काडकुटाराचं संधारण करणं हे तितकंच महत्त्वाचं असते. तर ह्या प्रकारचं जे कडवा कुटार जे आहे त्याला सघनीकृत जर केलं तर त्याला जास्तीत जास्त काळ टिकवता येऊ शकते आणि त्याकरता इंग्लिशमध्ये ज्याला आपण बेल्स किंवा आपण ज्याला वेपर्स किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची नाव आहे, म्हणजे मराठीत जर आपण विचार केला तर ठोकळे, वेगवेगळ्या प्रकारचे आकाराचे ठोकळे तयार करून अशा चाऱ्याचं आपण संधारण आणि त्याला एका ठिकाणी साठवून ठेवता येऊ शकते आणि अशा प्रकारचे दाब देऊन जर ठोकळे तयार केले तर या ठोकळ्यांना वाहून नेणेसुद्धा तितक्याच सोप्या पद्धतीने होऊ शकते. कारण कुटार एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे, त्याच्यामध्ये सांडणे आणि त्याचा ऱ्हास होणे हे शक्य असते, मात्र हे जर सघनीकृत करून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेलं, त्याचे ब्लॉक्स बनवून त्याचे ठोकळे बनवून जर नेलं तर कुठल्याही प्रकारचा त्याचा ऱ्हास होत नसतो. बरं, आता दुष्काळाचा विचार आला समोर की झाड पाला हा आठवतोच आठवतो, तर त्याचं महत्व किती आहे? झाड पाला हे या दुष्काळी परिस्थितीमध्ये जे उपाय असतात जनावरांच्या चारा आहारामध्ये त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा उपाय आहे. मात्र सर्वात जास्ती जर कुठली गोष्ट दुर्लक्षित असेल ती म्हणजे झाडपाला. झाडपाल्यामध्ये ज्याला आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे वृक्ष असतात या वृक्षांची त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे झाडपालांमध्ये जो पानाचा भाग असतो याचे पोषण मूल्य फार अधिक असते. साधारणतः प्रथिनांचं प्रमाण आणि स्निग्ध पदार्थांचं म्हणजे स्निग्धांशाचं जे प्रमाण असते हे पानांमध्ये सगळ्यात जास्ती असते आणि आपण बघतो की शेळ्या आणि मेंढ्या म्हणजे मेंढपाळ जे असतात शेळ्या मेंढ्यांचा म्हणजे जे जीवनयापन जे आहे ते याच्यावर अवलंबून असते. नक्कीच. आता उसाच्या मळीचे चॉकलेट्स हा प्रकार तुम्ही जनावरांसाठी फार छान सांगितला, तो नेमका काय आहे थोडक्यात सांगा. भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्थान बरेली, इज्जतनगर बरेली या ठिकाणी अनुसंधानाच्या माध्यमातून
हे युरिया आणि उसाच्या मळीचे चॉकलेट जे असतात यांचा शोध करण्यात आला आणि युरिया हा नत्राचा स्रोत आणि उसाची मळी हा ऊर्जेचा स्रोत. तर हे जे रोमंथीय पशु आहेत ज्याला आपण गाई म्हशी शेळी किंवा मेंढी या रोमंथीय पशूंमध्ये कोठीपोट नावाचा एक सर्वात पहिला भाग असतो, कप्पा असतो. पोटाचे चार कप्पे असतात, त्यापैकी सगळ्यात पहिला ज्याला आपण कोठीपोट म्हणतो याच्यामध्ये जीवाणू असतात आणि ह्या जीवाणूंना स्वतःचं प्रोटीन तयार करण्याकरता एक नत्राचा स्रोत पाहिजे असतो आणि दुसरा म्हणजे ऊर्जेचा स्रोत पाहिजे असतो. तर युरिया हा नत्राचा स्रोत आणि उसाची मळी हा ऊर्जेचा स्रोत आणि ह्या दोन्ही स्रोतांचा वापर करून हे जीवाणू स्वतःची प्रथिने तयार करतात आणि हे प्रथिने वाहत जाऊन शेवटी आतड्यांमध्ये जाऊन प्रथिनांचा पुरवठा करतात. नक्कीच. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तर आपण पशुपालकांना काय संदेश द्याल? पशुपालकांना हा संदेश देणे महत्वाचे आहे की एक फार महत्वाचा प्रश्न पशुपालकांना पडत असतो की दुष्काळी परिस्थितीमध्ये उसाच्या वाड्यांचा उपयोग करतात, मात्र उसाचे वाडे जेव्हा खाऊ घातले जातात तेव्हा उसाच्या वाड्यांची विषबाध होण्याची सुद्धा शक्यता असते आणि ऑक्झॅलेट सारखी जी समस्या आहे ती सुद्धा होते. तर ही ऑक्झॅलेटची समस्या दूर करण्याकरता 0.1% म्हणजे 10 ग्राम चुना 1 लिटर पाण्यामध्ये या प्रकारची जर प्रक्रिया केली तर हे ऑक्झॅलेटची समस्या दूर करता येऊ शकते आणि उसाचे वाडे ओले खाऊ न घालता त्यांना 2 ते 3 दिवस ऊन देऊन आणि चुन्याच्या निवळीची जी 0.1%ची जी प्रक्रिया जर केली तर ही विषबाधा आपल्याला टाळता येऊ शकते. खरंच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली तर चाऱ्याचं व्यवस्थापन सुयोग्य पद्धतीने करण्यासाठी आज आपण अनेक मार्ग आपल्या शेतकरी बांधवांना दिलेत. आज आपण इथे आलात आणि इतकी छान विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.